हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत द बेबी इन येलो. तर आपण बघा, लिफ्ट जी लिफ्ट आहे त्याला इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि आपण ती लिफ्ट जी आहे ती आपण चालूसुद्धा केली. तर त्या दरम्यान आपण नेक्स्ट यायचा प्रयत्न करत असताना त्या बेबी एकदम असं भयानक स्वरूप घेतलं, तर ते आपल्याला पार करता आलेलं नाही. तर आता तो सीन आता रिपीट होतोय. आता तुम्ही तयार राहा, हेडफोन घालून चिप्स तयार करून चला आता. तर तो आपल्या माग लागलाय, सायकलवाली की उचल, अनलॉक कर आणि चला आता. नो एस्केप करायचं मला, नो एस्केप म्हणायची गरज नाही. तर आता इथली चावी कुठे, मला काय करावं लागेल? आता तो जवळच होतोय, मागेच होतोय. काय करू आता मी? ट्रायंगल नाही, हा तर रोम्बस आहे. हे ट्राय केले. अरे ओके, आपण पुन्हा एकदा चालू करू. तर ठीक आहे, आपण डायक पळतोय. नोटीस केम असं लिहिलं होतं आता माझी. ओके, नो स्केम डोंट लिव्ह हे असंच काहीतरी लिहतोय. हा आपल्याला काय करायचं माहिती आता? हे नाही ड्रॅंक. अरे हेच आहे की उचल 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 पटकन, तू येते उचल. हां, ट्रायंगलनं हे अनलॉक केलं. आता फक्त चंद्राचा उचल उचल पटकन पटकन उचल. ओके, तर आता आपण पळतोय एकदम फुल स्पीडमध्ये. हा ओके, आता आपण अनलॉक केलं. समोर आला आणि हसतोय. हा, तर आपण वाचलेलो आहे आणि आता आपण जातोय पुढे. एक्झिट एक्झिटच्या रस्त्यावर. आय थिंक की हा चॅप्टर कदाचित एंड होतोय असं मला वाटतोय. हा सगळा घर इन्व्हर्टेड झालाय. पहिलं किचन ह्या बाजूला होतं, आता किचन त्या बाजूला गेलं, बाहेर त्या बाजूला होत्या, ह्या बाजूला आल्यात. सगळं घर इन्व्हर्टेड झालंय. ओके, तर आता आपण या घराच्या वेगळा रूम तर तोच आहे, पण एकदम वेगळा असे रूम आहेत. इथे फ्लोर्स आले तर फ्लोर्स, आणि त्या रूममध्ये असं काही नव्हतं. मी सांगतो तुम्हाला, ह्याचा ट्रॅप आहे. आणि तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलं होतं बघा, ह्या गेमच्या स्टार्टिंगला जेव्हा आपण सुरुवात केली होती, मी तुम्हाला म्हणलो होतो की बेबीसिटिंग करणं इतकं सोपं नाही आहे. कारण बघा, आपण नाईट वन, नाईट टू आणि नाईट थ्री हे तिने पण केलेत, तरी पण हा बेबी आपल्याला जाऊ देत नाही आहे. हा जे पावर दाखवतोय, आणि हे काय ना, आपण तो तिकडला दरवाजा उघडू शकतोय ना इथला, ह्याला आपण इथे फेकूया. आणि हे ट्रेन कुठं लागणार आहे मला नाही माहिती. तर हा स्वतःवर प्रँक करून घेतोय आणि आपल्याला अडवायचा प्रयत्न करतोय. तर इथला विरूम नाही, इथला रूम नाही लॉक झालेला, आपण इथून जाऊ शकतोय. तर आता आपण जाऊया पुढे. मी भेलतो की बाबा, हां हे काय स्वतः सोडतोय बिना पंखाचा, खुद के बम में आग असा सीन करतोय तो. ए रे बाबा, हां बस येते, बस आता एका ठिकाणी, पुढे मारू नको. चला जाऊया पुढे. अरे काय पुन्हा एकदा तेच? आय थिंक की मी एखाद्या लूपमध्ये फसलोय, जो की याने तयार केलाय. आय होप की आता दुसरा एखादा रस्ता भेटेल आपल्याला. आणि काय तो बी भीती नाहीच आहे. आय थिंक आता लूप गेला असेल. अरे पण आता नवीन लूप आला आहे, जो की टी व्ही. तर ह्या टी व्हीमध्ये आपल्याला बघायचं नाही आहे. हे काहीतरी मुंगी आल्यासारखं होतं, सो ह्या टी व्हीमध्ये बघायचं नाही फक्त आपल्याला. बाकी आपण जायला सोपे मार्ग मोकळा आहे आपला.
अरे हा रडतोय का, हसतोय काय, करतोय काय माहित नाही, आपल्याला जावं लागेल. ओके टी व्ही वाला बोल का, त्याकडे नाही बघितलं पाहिजे. आपण अजून एक सोल फ्री केली आहे आणि हा काय, हा आता नवीन लूप मध्ये फसवतो आपल्याला वाटतं. मला वाटतं काहीतरी भयानक होणार आहे. हा जसं त्या आसनावर बसला होता त्या आपल्या रागात पाहतोय. हे काय मंत्र म्हणतायत? आणि हो, हे मला थोडं सिमिलर वाटायलं द प्रिन्स अँड द रॅबिट ही गोष्ट आहे. त्यामध्ये प्रिन्सच्या मागे सुद्धा असंच काहीतरी होतं. आणि हे कोण आहे? तर आता या बीबीची मला गरज पडणार आहे, माहीत नाही का? मला ह्याला खाली फेकून द्यावं असं वाटतंय. येऊ का तुला? उत्तर दिलंय तो आम्हाला. ओ, नवीन रस्ता अनलॉक झाला. चला तर मग जाऊया आता आपण. पण माझी शक्यता आहे ती काही वाहिली जाणार नाही आहे. आपल्याला गोष्टीसाठी तयार राहावंच लागेल. तर आता ह्या रॅबिटला फॉलो करू आपण. ह्या रूमच्या आतमध्ये जाऊया. तर आता ओके, एक्झिटचा रस्ता. चला तर मग जाऊया. ये पुन्हा एकदा करू. मला माहिती होतं की तो तिथूनच येईल, अंदाज आला होता की येईल, एवढंच माहीत होतं फक्त मला. ओके, तर आपल्याला पूर्णपणे न जाणू जाऊन देण्याचा प्रयत्न करतोय. आपण पण ट्रीट बनायचं. आता आपण सेन्सिटिव्ह ॲडजस्ट करू जेणेकरून की तोही आल्यास आपल्याला पळता येईल. तर आपल्याला बघा आता माहिती आहे तो कुठून येणार आहे. सो आपण आता खूपच घाईने पळू. मला माहिती आहे तो इथूनच येणार आहे, इथनं आपण जाणार आहेत. सो आता आपण लेफ्टला वळायचं, राईट साईडला लॉक, हे लॉक आहे. चला जाऊया समोर, नाही जाऊया आता खाली. झाला आता लॉक. आता तू बेबी खाली येऊ शकत नाही आहे. अरे हे काय, डोंट लिव्ह चा मेसेज आले. सोल आपण फ्री केली आहे. हे गुडी आपण, चला जाऊया पुढे. तो सुप्रम सुद्धा येऊ शकतो. चला पळा, दरवाजा उघडला. कॉवर्ड, अरे बाबा तू आम्हाला आता खाऊन टाकशील, पळावंच लागेल. तर आता नवीन दरवाजा अनलॉक झालाय. ठीक आहे, तो कोण पडतो आपल्या अंगावर? ठीक आहे, ट्रेन. आणि वर कोण आहे बेबी? तर तो आता आपल्याला तो रागात आहे आणि मी टेन्शनमध्ये आहे. सो आपल्याला पळावं लागेल. ओके, तर आपण हा चॅप्टर आय थिंक आपण कम्प्लीट केला आहे. रन लिटल लॅबिट, यू आर नॉट ओनली वन, देर विल बी ऑलवेज बी मोर. ओके, आय थिंक आता पिकमेन्स बँडेज हा चॅप्टर पूर्णपणे क्लिअर केला हे काय, नवीन चॅप्टर लॉक झाला आहे. तर आता आपल्याला ह्या मादरीच्या मागे जायचं आहे. नाही, आपण खेचले जातो. हसत होतं आपल्याला बघून.
आणि हे काय, आपण त्या पिक्चरच्या आतमध्ये चालू आहे, तर काय करायचं? त्या मांजरीला पकडायचं का आता आपण? चला जाऊन पकडूया त्या मांजरीला. आय थिंक तिच्याकडून आपल्याला काहीतरी भेटेल. हिसाव हिशोब आपण कसे काय आलो काय आलो. ए थांब माझं काय आणि बाबा जायचा रस्ता सुद्धा आपल्याला उडी मारावी लागेल आणि मारले सुद्धा. क्युरिओसिटी नवीन चॅप्टर आय थिंक अनलॉक झालंय. आप पिक्चरच्या बाहेर आलोय आणि ही मांजर. आपण उठायच्या अगोदरच गायब. कुठे गेले ते पाहूया. हा 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 ही बघा इथे. आता हिला बाहेर कसं काढायचं का? ते तिची ती ती इथे येईल किंवा आपल्यासाठी वाट पाहते ती. ओके तर इथे तीन बुक्स आणून लावायच्या जसं की मी समोर पाहू शकतोय. तर त्यापैकी एखादी बुक आपल्याला आता पाहावी लागेल. हे हॅमर, हॅमरचा आता काय उपयोग नाही आहे. हां ही जी बुक येते लावली आहे 1, 2, 3, 4, 5, 6 जे काय असेल पुढे 7 पर्यंत किंवा 8 पर्यंत जे काय असेल. तर एक बुक आपण एकदम according to September 14th, log 800 plant life continues to grow out of control, disappears, research heavily impacted, frustration feeling lonely, log in. तर अजून एक बुक सापडलेली आपल्याला आणि आपण ती बुक आहे ती इथे लावलेली आहे. तर आता अजून एक फक्त बुक पाहिजे जी की आय थिंक हीच आहे. नाही ही ती नाही आहे. 1, 1, 1, 2, 3, 4, 5 इथं 5 असायला पाहिजे होतं. इथं 4 कसं काय आलं? कारण ती बुक सापडली आपण ती तसेच इथे विचार न करता लावून टाकली. तर ही ती बुक नाही आहे. दिस इज अ रॉंग बुक. सो ही आपण बाजूला ठेवली पाहिजे. तर आता काय करू आपण? आणि डायलॉगमध्ये आपण पाहिलं होतं की न्यूट. तर ते न्यूट काय? आणि हा बघा हा जो बेबी आहे तो इथून मला पाहतोय पण तो आतमध्ये येऊ नाही शकणार. आणि हे काय अजून एक रेडिओ सेकंड लॉग 940. अरे ते सेम वाटते मला काय ना. June 2nd, log 9, painting travel continues to be the best way to the journey between worlds. I must stay hidden from the child, as the others. It's not hard to worry about being followed by a pack through. Best not dwell on it. Log end. यावेळेस वेगळं काहीतरी होतं. आय थिंक की ते लोक इथे काहीतरी रिसर्च करत होते. पण आता आपण आलेलो आहे. आणि हे न्यूट काय मला अजून पण नाही माहीत पडलेलं. काय माहिती आपण पुढच्या वर्षी माहीत करून घेऊ शकू. ओके आजच्यासाठी एवढंच बस. आय थिंक आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया. Bye bye and see you.